नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. आपण पाहताय आपला विशेष कार्यक्रम दुष्काळाच्या झळा. पाहुयात राज्यभरात नेमकी काय परिस्थिती येते. सुरुवातीला बातमी मराठवाड्यातनं. मराठवाड्यामध्ये पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गावातल्या तळी विहिरी या आटल्यानं पाणीच मिळत नाहीये, त्यामुळे स्थलांतर वाढलंय. अनेक सधन शेतकऱ्यांना सुद्धा मजुराप्रमाणे जगण्याची वेळ आली आहे. रखरखत्या उन्हात शेतात मजुरी करणारे हे आहेत तुकाराम गणसे. तुकाराम औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या वाहे गावचे. गावात त्यांची वडिलोपार्जित शेती आहे, मात्र दुष्काळामुळे शेतीचं काम नाही, त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना आता दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याची वेळ आली आहे. सध्या ते औरंगाबाद जवळच्या बिडकीन गावात मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतायत. अनियमित पडणारा पाऊस, गारपीट आणि दुष्काळ यामुळे तुकाराम यांची अवस्था बिकट झाली. त्यातच वाहे गावातल्या विहिरी तळी आटल्यानं गावात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. दररोज 3 ते 4 तास फिरून पाणी मिळवणं अवघड होत चालल्यानं तुकाराम यांनी कुटुंबियांसह गाव सोडलं आणि बिडकीनमधल्या एका शेतात मोलमजुरी करून गुजराण करायला सुरुवात केली. पाणी येत नाही, पाणी भेटत नाही आम्हाला. 2-3 तास हिंडावं लागतं पाण्यासाठी, म्हणून आम्ही गाव सोडून दिलं. रोजगार आम्ही काही भेटत नाही, शेती कमी असल्यामुळे आम्हाला काही कामं लागत नाही. कुटुंब घेऊन इकडे आलो. तुकारामचा मुलगा नवनाथही बिडकीनमध्ये ठिबक सिंचनची कामं करू लागलाय. आपल्या शेतातल्या पिकांना पाणी देणारे हात आज दुसऱ्याच्या शेतातल्या पाण्याचं नियोजन करू लागलेत. तुकाराम आणि नवनाथ दोघांची मिळून आठवड्याची मजुरी 1000 ते 1200 रुपये मिळते. त्यात उदरनिर्वाह करताना अनेक अडचणींचा सामना कणसे कुटुंब करते. मात्र यंदा पाऊस चांगला झाला तर गावाकडे परत जाणार, सगळं ठीक होणार अशी आशा मात्र कायम आहे. आम्ही हेच आपलं थिबकवर जातो, काम करतो. आपलं 700-800 रुपये येते हप्त्याचे. 4-5 दिवस काम लागतं थिबकचं काम हेच. मग त्याच्यातूनच आपलं वडिलाचे ते 500-600 रुपये असं मिळून 1500 रुपयात आम्ही खर्च भागवतो. कसं तरी अडचण फार येते, पण आता नाईलाज आहे. दुष्काळानं बळीराजाला देशोधडीला लावलंय. अनेक मोठ्या शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निसर्गानं साथ दिली आणि प्रशासनानं परिस्थिती गांभीर्यानं घेतली तरच या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. दुष्काळामुळे अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. कुणी जीवन संपवलं तर कुणी गाव सोडलं. या दुष्काळानं कुणाच्या नशिबी एकाकी जीवन आणलंय. घरी मुलं, सुना, नातवंडांनी भरलेलं कुटुंब आहे, पण तरी देखील केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी एकाकी जीवन अनेकांना जगावं लागतंय. पाहुयात अशाच कुटुंबाची करुण कहाणी. घराच्या उंबरठ्यावर बसून सतत कुणाची तरी वाट पाहणारे हे आहेत दगडू माळवे आणि त्यांच्या पत्नी शांताबाई माळवे. दररोज सकाळ झाली की एकच काम, फक्त पोटच्या पोरांची वाट पाहायची. करणार तरी काय, मुलं आहेत, नातवंड आहेत, मात्र दुष्काळानं सगळ्यांची ताटातूट केली आहे. माळवेंकडे 4 एकर शेती आहे, पण दुष्काळामुळे शेतीत काहीच पिकत नाही. गेल्या 3 वर्षांपासूनच्या नापिकीमुळं मुलं वैतागली आणि मिळेल तिथं कामाला गेली. म्हातारे थकलेले आई वडील मात्र गावातच राहिले. त्यांना जगवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मुलांना काम शोधणं गरजेचं होतं. परिणामी वृद्धापकाळात माळवे दाम्पत्याच्या नशिबी एकाकीपणा आलाय. त्यातच माळवींची पत्नी आजारी. त्यांची काळजी घेणं आणि रोजच्या जेवणाची सोय करणं अशी सगळी कामं 70 इथल्या दगडू माळवेंनाच करावी लागतात. मुलं जे पैसे पाठवतात त्यातली बरीचशी रक्कम पत्नीच्या औषधांवर खर्च होते. त्यामुळं जगायचं कसं असा प्रश्न या वृद्ध दाम्पत्याला पडलाय. काय मी दोघच करून खातो, काय हलवायचं तरी आता कोणी नसले. एक पीक काढाय करताना थांबते तर ते पीक बी निघत नाही. चालले गेले मग ते उद्योगाला कशाला त्यांना थोपायचं. जातो मी म्हणलं नाही, सरकारची काही मदत नाही आम्हाला. कशाचीच नाही पीक, काही पाणी, दुष्काळ नाही. नाही काही पीक नाही, काही नाही. या वृद्ध शेतकऱ्याची पत्नी तर जणू आबोल झाली आहे. घरात बसून शून्याकडे नजर लावूनच आयुष्याच्या घटका मोजणं सुरू आहे. किती वर्षापासून हाल चालले असे दुष्काळाचे? 2-4 साल झालेत. पाऊसच नाही, पाय उचलत नाही, हात उचलत नाही, काय नाही. पोरं देतात पैसे तर आणि त्यात औषध पाणी. माळवे दाम्पत्याला सरकारकडून आता कुठलीही अपेक्षा नाही. स्वतःच्या हिमतीवर कसं बसं आला दिवस ढकलतायत.
वरुण राजा बरसावा आणि तुटलेलं कुटुंब पुन्हा जुळावं हीच अखेरची इच्छा असल्याचं सांगताना आपसुकच त्यांचे डोळे पाणावतात. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. मराठवाड्यामध्ये दुष्काळ आणि पाणी टंचाईनं नागरिकांचे हाल बेहाल झालेत. सरकारकडून काम सुरू आहे, मात्र अजूनही त्याला म्हणावा तसा वेग दिसत नाही. त्यामुळे आता या दुष्काळाशी दोन हात करायला गावकरी सुद्धा सज्ज झालेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सेलूद आणि चारठा या गावातले गावकरी थेट पाणी टंचाईलाच भिडले. एका सामाजिक संस्थेच्या मदतीनं हे गावकरी आता दुष्काळाला हरवणार आहेत. गेली 2 वर्ष त्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. या गावातून दुधना नदी वाहते, मात्र सततच्या गाळानं नदी पात्र लहान झाले. त्यात कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजेही चोरीला गेले, त्यामुळे गावात नदी असूनही पाणी टंचाई कायमची होती. एका सामाजिक संस्थेनं गावाच्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि गावकऱ्यांच्या मदतीनं सुरू झाली मोहीम दुधना बचाव. सुरुवातीला या नदीचं पात्र स्वच्छ करण्यात आलं. अगदी सगळा गाळ काढत नदीचं पात्र रुंद आणि खोल केलं गेलं. कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटवर भिंतही बांधण्यात आली. त्यातून गेल्या वर्षी पाणी जिरवण्यात गावकऱ्यांना मोठं यश आलं. पाणी डोहात साचल्यानं गावच्या विहिरींना वर्षभर पाणी राहिलं. डोहातलं पाणी कोणी उचलू नये, डोहात पाण्याची मोटर लावू नये म्हणून गावकऱ्यांनीच कमिटी स्थापन केली. एक थेंबही पाणी चोरीला जाऊ नये याची पुरेपूर काळजीही गावकऱ्यांनी घेतली. डॅम किंवा प्रकल्प याच्यातलं स्वतः पाणी कोणाला उपसून द्यायचं नाही, हे पाणी बाजूला जिरायचं आणि नंतर मग काम करील, पाणी जमिनीतून काम करीन अशा पद्धतीनं हा प्रकल्प आहे. त्याच्यातून पाणी डायरेक्ट उपसू द्यायचं नाही, आम्ही त्याची कमिटी तयार केली आणि कोणाला मोटर डायरेक्ट टाकू द्यायची नाही, काय उपसा करायचा तो विरियम करायचा किंवा बोरद्वारे करायचं. गावकऱ्यांच्या कामात मदत करण्यासाठी मुंबईच्या काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्यात. या प्रकल्पाद्वारे असा प्रयत्न आहे की जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ही जी दुधना नदी आहे याच्यावर जवळपास 47 जे बंधारे आहेत त्यांना दुरुस्त करायचं, त्या ठिकाणचं एक्सकॅव्हेशन करायचं आणि याच्याद्वारे जवळपास 10,000 परिवारांना, शेतकरी परिवारांना याचा फायदा होईल. सुरुवातीला एका गावात सुरू असलेला हा प्रकल्प आता परिसरातल्या 35 गावात सुरू झालाय. त्यामुळे बिनकामाची ठरलेली नदी पुन्हा एकदा गावकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरते. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. दुष्काळानं बळीराजा तर उद्ध्वस्त झालाच आहे, मात्र बळीराजावर अवलंबून असलेल्या सगळ्या उद्योगधंद्यांनाही घरघर लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. दुष्काळानं बळीराजासोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडायला सुरुवात केली आहे. एरवी गजबजलेल्या बाजारपेठा असोत वा शेती संबंधित दुकानं, सगळीकडेच भकास शांतता दिसून येते. मे महिना म्हणजे बी बियाणांच्या दुकानात झुंबड उडालेली असायची, मात्र सध्या या दुकानांवर कुणी शेतकरीच फिरकत नाही. हतबल शेतकऱ्यांकडून गेल्या वर्षाची उधारी वसूल करायचा पर्याय सुद्धा दुकानदारांकडे उरलेला नाही, त्यामुळे त्यांच्या समोरही उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्याकडे पैसाच नाही ना काही सारण शेतीचं बियाणं खतं खरेदी करायला, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं तर खूप खराब परिस्थिती, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आमच्यावर खूप म्हणजे खूप परिणाम झाला. आमचे धंदे एकदम शांत आहे, सध्या एकदम स्लॅक आहे. शेतीपूरक महत्वाचा व्यवसाय म्हणजे लोहारकाम, मात्र शेतकऱ्यांसोबतच लोहारकाम करणाऱ्यांच्या नशिबीही दुष्काळानं रितेपण आणलाय. त्यामुळे कामाअभावी नुसतं दुकानातलं सामान सुमान आवरण्याचा सोपस्कार तेवढा त्यांच्या पुढे उरलाय. अवजार सध्या काहीच नाही आता बनवायला, त्या पाऊस पडल्यानंतर बघू आता कोणी आलं, म्हणजे असं कमीत कमी झालंय. आणि ह्या दिवसामध्ये खूप गर्दी असायची 2 वर्ष अगोदर 3 वर्ष अगोदर, आता खूप कमी झालंय. शेतकऱ्यांच्या जीवाच्या घालमेलीची नुसती कल्पनाच केलेली बरी. शेतीकामासाठी घेतलेला ट्रॅक्टर घराबाहेर नुसताच शोभा बनून राहिलाय. त्याच्या खरेदीचे हप्ते थकले ते वेगळेच. समजा एखाद्या बोलवलो मी तर तो डिझेल पुरते सुद्धा पैसे देत नाही, मग आता आम्ही खिशातून कुठपर्यंत पैसे टाकू शकतो. दुष्काळाच्या दुष्टचक्रात लाखांचा पोशिंदा भरडला जातोय, सोबत त्याच्याशी जोडल्या गेलेल्या व्यावसायिकांची सुद्धा फरफट होतीये. एकंदरीत हे सगळंच चित्र भयान असंच आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. आता बातमी टँकर मुक्तीचा आव आणणाऱ्या प्रशासनाचा पर्दाफाश करणारी. सोलापुरातल्या अनेक गावात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असा गंभीर बनलाय. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना अक्षरशः वणवण भटकावं लागतंय. पंढरपूर, मोहोळ, माढा असा पाण्याचा पट्टा सोडला तर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे टँकरनं का होईना पण पाणी द्या अशी मागणी ग्रामस्थ करतायत.
जी गावाचा पाणी प्रश्न आहे त्या अत्यंत निकडीच आहे. ह्या गावामध्ये जर एखाद्याच काही कमी जास्त झालं, कोणाची जीवितहानी झाली, भांडणं झाली, तर ह्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी जबाबदार आहे. आंघोळ तर 8-8 दिवस मी सांडायचं पाणी नाही किंवा प्यायला तर नाहीच नाही, पण सांडायचं सुद्धा 8-8 दिवस आंघोळ सुद्धा नाही मिळत. आज जवळजवळ 2-2.5 महिने झाले ही समस्या गावची अगदी फार भेडसावत आहे. एवढी पाणी टंचाई असताना जिल्हाधिकारी मात्र टँकर मुक्त जिल्हा दाखवून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करतात. लोकांची व्यवस्था गावातल्या योजनामुळे, योजना चालू केल्यामुळे, पुनर्योजनामुळे झाली, त्याच्यामुळे टँकरची मागणी कमी झाली आणि टँकरची मागणीच मुळात कमी असल्यामुळे आपला टँकर देण्याचा प्रश्न उद्भवला नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोष नाही आणि टंचाई चांगल्या प्रकारे हाताळता येते. त्या दृष्टिकोनात आपण पावलं उचलली आणि त्याला यश येताना आपल्याला दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे प्रांताधिकारी, ग्रामसेवकांपासून तलाठ्यांपर्यंत सर्वांनी कारवाईच्या भीतीपोटी टँकरच्या मागणीचा प्रस्तावच स्वीकारलेला नाही. जे प्रस्ताव स्वीकारण्यात आले त्यामध्ये अनेक त्रुटी काढून परत पाठवल्यात. माढा तालुक्यानं 8 वेळा पाणी मागणीचा प्रस्ताव दिला, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे तो अडलाय. पहा या संदर्भात प्रांताधिकारी काय म्हणतायत. टँकर सुरू करण्यापूर्वी टंचाई आराखड्यामध्ये ते गाव असलं पाहिजे, त्यांनी यापूर्वी जलसंधारणाची कामं केली पाहिजे, तिथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतली कामं सुरू ग्रामपंचायतीने सुरू केली पाहिजे. या 4-5 उपाययोजना पूर्ण केल्यानंतरच आपण टँकरचा विचार करू शकतो. प्रांताधिकाऱ्यांच्या मते 22 गावात पाणी टंचाईच नाही, मात्र जी 24 तासनं गावाला भेट दिली असता तिथली परिस्थिती अत्यंत भीषण आढळली. मला 2-3 दिवसाचं पाणी वापरावं लागतं आणि त्या दूषित पाण्यामुळे मुलं आजारी पण पडतात. आजाराचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे गावात, कारण दूषित पाण्यामुळे काहीच करू शकत नाही. मी आहे हे पाणी वापरावं लागतं आम्हाला. जिल्हाधिकाऱ्यांवर नाराज असलेल्या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली आहे. तुकाराम मुंडे हे इथं कलेक्टर आहेत आणि टँकरची मागणी असताना जर ते टँकर देत नसतील तर उद्या मी मुख्य सचिवाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलणार आहे की दुष्काळामध्ये सगळे नियम बाजूला सोडून अगोदर पिण्याचं पाणी दिलं पाहिजे. आणि स्वतःच्या इगोपोटी जर इथले कलेक्टर अशा पद्धतीने जनतेशी वागत असतील तर आम्ही राज्य सरकारला अशा पद्धतीने या कलेक्टरला वागू देणार नाही. पाणी टंचाईमुळे हैराण असलेल्या ग्रामस्थांना लवकरात लवकर दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. कोकणात दरवर्षी 3,500 मिलीमीटर पाऊस पडतो. राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत तो कितीतरी जास्त असतो. असं असूनही कोकणातला बराचसा भाग उन्हाळ्यात तहानलेला असतो. पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी ही परिस्थिती दिसून येते. कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात दरवर्षी 3,500 मिलीमीटर पाऊस कोसळतो. यामुळे बराचसा भाग दरवर्षी पूरप्रवण क्षेत्रात येतो. मात्र हे पावसाचं पाणी साठवण्याचं योग्य नियोजन नसल्यानं सगळं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतं. ऋतू बदलला की परिस्थिती बदलते. डिसेंबर महिन्यापासूनच कोकणातल्या अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला सुरुवात होते. पावसाच्या पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं जात नसल्यामुळे ते पाणी वाहत जाऊन समुद्राला जाऊन मिळतं. या संदर्भात पाण्याचं योग्य नियोजन होण्यासाठी सर्वप्रथम योजना राबवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कोकणातली ही स्थिती आजची नाही, गेल्या 50 वर्षात कोकणवासीय हेच अनुभवत आहेत. कधी स्वामीनाथन समिती तर कधी बर्वे समितीची स्थापना करण्यात आली. मोठमोठे अहवाल तयार झाले पण कृती शून्य. त्यामुळे कोकणातल्या या अहवालाचं पुढे काय झालं हा संशोधनाचा विषय ठरलाय. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण उंचावरती असलेले जी वाडे आणि गाव आहेत तिथं पाऊस मोठा आहे तरी, परंतु पाऊस लगेच पडलेलं पाणी वाहून गेल्यामुळं तर तिथं आपण शिवकालीन पाणी पुरवठ्याच्या पद्धतीनं वेगळ्या टँकर्स टाक्या देऊन पाणी साठवून राहिलं. निदान हा 1-2 महिन्याचा जो कालावधी आहे तो संपूर्ण नसला तरी थोडा प्रॉब्लेम होईल. 15 दिवस 3 आठवडे महिन्याभर यासाठी या मी आता आपल्याला सांगितलेल्या त्या 8 कोटीची उपाययोजना करतोय. कोकणातल्या नद्यांवर छोटी छोटी धरणं बांधली तर ही समस्या निकाली निघू शकते, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानं हे होताना दिसत नाही. रखडलेले प्रकल्प मर्यादित वेळेमध्ये पूर्ण करायचे असतील. ज्या प्रकल्पांना सुपरमा देणं आवश्यक आहे अशा प्रकल्पांना सुपरमा त्यांनी तातडीने द्याव्या अशी आमची मागणी. एकीकडे राज्याच्या अन्य भागात दुष्काळामुळे पाणी नाही तर दुसरीकडे पाणी असूनही कोकणवासीय सरकारच्या दुर्लक्षामुळे दुर्दैवी ठरतायत. कोकणची ही तहान सरकार तरी भागवणार काय हा खरा सवाल आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. धरण उशाला, कोरड घशाला या म्हणीचा पुरेपूर अनुभव पुणे जिल्ह्यातले आंबेगावचे रहिवासी घेत आहेत.
काय आहेत त्यांच्या कथा ऐकूयात. भीमाशंकर परिसरातला हा आहे आंबेगाव तालुक्यातला आदिवासी पट्टा. पावसाळ्यात डोळ्यासमोर पाणी वाहून जात आणि उन्हाळ्यात नजरेच्या डब्यात पाणी असत. तरी देखील पाण्यासाठी अशी वणवण दरवर्षी ठरलेलीच. 25 वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यातल्या डिंभा धरण पाणलोट क्षेत्रात जमिनी गेल्यामुळे अनेक गावं स्थलांतरित झाली. आता तरी हा पाणी प्रश्न सुटेल असा इथल्या ग्रामस्थांचा समज. पण अजूनही पाण्यासाठी असा जीव धोक्यात घालावा लागतोय. धरणाचा आम्हाला काहीच उपयोग नाही. तिथं डोंगराच्या खाली त्याचा काय उपयोग नाही. त्या धरणामुळे आमच्या जमिनी गेल्या आणि आम्हाला पाण्याची काय सोय नाही. असे रात्री दिला किंवा सकाळच्या वेळेस म्हणजे 2-3 तास पाण्यातच बायकांचं जातात. त्याला कपडे द्यायला, आंघोळीला पाणी, याचे सुद्धा आम्हाला काय ती पुरतात. आता एवढं लांब पाणी व्हायचं 2-3 मैलावर म्हणल्यावर कसं काय पुरतात होणार ना. तर आमची पाण्याची मेन सोय झाली पाहिजे काहीतरी. सरकारनं हा विचार केला पाहिजे खेडेगावातल्या लोकांचा. आता तरी याच्या मागे दिवस गेले वाडवडिलांची आणि आमचे तसे चालले म्हणलं कसं काय होणार. शाळेत येतं नवी शिकते आणि आम्हाला पाण्याची पाणी घरी आल्यावर पाणी व्हायला लागतं आणि सकाळ संध्याकाळ आम्हाला पाण्यात 1-2 तास लागतात आणि अभ्यासात पण वेळ मिळू येत नाही. आंबेगाव तालुका हा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप पळसे पाटील आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. नेते मंडळी आपल्या भाषणात आंबेगाव तालुक्याला सर्वाधिक निधी मंजूर केल्याचं सांगतात. पण इथली परिस्थिती पाहून असं तर काहीही दिसत नाही. त्यामुळे आमची पायपीट कधी थांबणार असा सवाल इथले ग्रामस्थ विचारत आहेत. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. दुष्काळाच्या झळा या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.